नमस्कार, प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। तर आज आपण हिवाळा स्पेशल अतिशय दमदार असे उडीद डाळीचे लाडू बनवणार आहोत। हे लाडू करायला फार सोपे आहेत आणि खायला खूप अप्रतिम लागतात। तर शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असणाऱ्या उडीद डाळीचे हे लाडू आपण हिवाळ्यात जरूर सेवन करावे। तर तुम्ही ते बघू शकता किती छान असे आपले हे लाडू तयार झालेले आहे। पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। इथे मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते। बघा, लाडू किती छान असा खुसखुशीत झालेला आहे। तर बरेच जण उडीद डाळीचे लाडू चिकट होतात म्हणून बनवत नाहीत, परंतु तुम्ही या पद्धतीने जर बनवले तर हे लाडू सर्वांनाच आवडतील आणि सर्वजण आवडीने खातील आणि पुढील प्रत्येक वेळेस तुम्ही या पद्धतीने लाडू बनविणार। तर चला, हे इतके पौष्टिक उडीद डाळीचे लाडू कसे बनवायचे ते बघूया। तर हे लाडू बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो उडीदाची डाळ घेतलेली आहे। तर ही साल काढलेली उडीदाची डाळ आहे, तुम्ही घरगुती डाळसुद्धा यासाठी वापरू शकता। तर आता ही डाळ आपल्याला स्वच्छ गाळून घ्यायची आहे आणि एका कापडाच्या मदतीने व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे, कारण डाळी बनवताना त्याला केमिकल्स लावलेले असतात। तर इथे मी एका सुती कापडाच्या मदतीने ही डाळ या प्रकारे पुसून घेत आहे। हवं असेल तर तुम्ही ही डाळ धुवूनसुद्धा वापरू शकता। तर या पद्धतीने इथे मी ही डाळ स्वच्छ करून घेतलेली आहे। तर आता ही डाळ आपली लाडूसाठी तयार आहे। तर या पद्धतीने डाळ व्यवस्थित पुसल्या जाते आणि त्याला जे केमिकल्स लावलेले असतात डाळ बनवताना ते सुद्धा बऱ्यापैकी निघतात। आता आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे, त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करून घेतलेली आहे। ही डाळ आपल्याला साधारण 7 ते 8 मिनिटांपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। तर या प्रकारे उडीद डाळ थोडी भाजून घेतली तर ती पचायला हलकीसुद्धा होते आणि लाडूंची चवसुद्धा खूप छान लागते। तर थोडं उडीद डाळीतील पोषक तत्वांविषयी जाणून घेऊया। तर या उडीद डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट असतात, व्हिटॅमिन बी, आयर्न आणि फॉलिक ॲसिडसुद्धा असते। शिवाय मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियमसुद्धा भरपूर असते, त्यामुळे हाडांची मजबूती वाढते। आणि गर्भवती महिलांसाठी तर उडीद डाळीचं सेवन फारच फायदेशीर समजलं जातं, त्यामुळे मेथींच्या लाडूप्रमाणेच उडीद डाळीचे लाडूसुद्धा आपण हिवाळ्यात जरूर सेवन करावे। तर आता इथे बघा, उडीद डाळ छान अशी खमंग भाजून झालेली आहे। इथपर्यंतच आपल्याला ही डाळ भाजायची आहे। तर मीडियम गॅसवर आपण ही डाळ साधारण 7 ते 8 मिनिटांपर्यंत भाजून घेतलेली आहे। आता ही भाजलेली डाळ आपण एका पसरट ताटामध्ये काढून घेऊया आणि थोडी थंड होऊ देऊया। त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये याची छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे। तर हे उडीद डाळीचे लाडू अधिक पौष्टिक आणि दमदार बनण्यासाठी यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स घालणार आहोत। तर इथे मी 1 पाव म्हणजे 250 ग्रॅम खारीक पावडर, 250 ग्रॅम खोबरा किस, 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम बदाम आणि 50 ग्रॅम अक्रोड व 25 ग्रॅम गोडंबी घेतलेली आहे। तर आपल्या इच्छेनुसार आपण आणखी ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करू शकता, किंवा तुम्हाला यापैकी ड्रायफ्रूट्स वापरायचे नसतील तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। तर हे लाडू आपण साखर वापरून बनवणार आहोत, त्यामुळे इथे मी 600 ग्रॅम साखर घेतलेली आहे। तर ही आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे। आणि इथे मी 100 ग्रॅम डिंक घेतलेला आहे, 50 ग्रॅम खसखस, 1 चमचा वेलची पूड, 1/2 चमचा जायफळ पूड आणि 1/2 चमचा इथे सुंठ पावडर घेतलेली आहे। तर इथे आपण घेतलेले ड्रायफ्रूट्स आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण मीडियम टू लो गॅसवर सुरुवातीला बदाम भाजून घेत आहोत। तर बदाममध्ये भरपूर उष्मांक असतात, स्मरणशक्ती वाढीसाठी बदाम फार आवश्यक आहे, त्यामुळे लाडूत आवर्जून आपण बदाम घातले पाहिजेत। त्याचबरोबर आपल्याला इथे साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत काजूसुद्धा छान भाजून घ्यायचे आहेत। तर प्रत्येक पदार्थ छान असा भाजून घेतल्यामुळे तो पचायला हलका होतो। काजूमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात, वजन वाढण्यास ते फार आवश्यक आहेत, त्यामुळे काजूसुद्धा आपण आवर्जून लाडूमध्ये घालतच असतो। आता इथे मी साधारण 50 ग्रॅम अक्रोड घेतलेले आहेत। तर अक्रोड हे बुद्धिवर्धक आहेत, मेंदूची क्षमता वाढायला मदत करतात। तर इथे साधारण 2 ते 3 मिनिटांपर्यंत आपण अक्रोडसुद्धा छान भाजून घेऊया। तर उडीद डाळीचा उपयोग स्मरणशक्ती वाढीसाठीसुद्धा होतो आणि यामध्ये आपण अक्रोड, बदाम हे सर्वच असल्यामुळे साहजिकच स्मरणशक्ती वाढायलासुद्धा या लाडूंमुळे मदत होते। म्हणून आवर्जून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे लाडू हिवाळ्यामध्ये खायला दिले पाहिजेत। तर इथे साधारण मी 25 ग्रॅम गोडंबीसुद्धा घेतलेली आहे। तर गोडंबी ही शक्तिवर्धक आहे, त्यामुळे साहजिकच या सर्व पदार्थांचा संयोग हा शरीर बळकटीसाठी आणि स्मरणशक्ती वाढीसाठी, मेंदूच्या तल्लखतेसाठी नक्कीच होणार। तर आता साधारण गोडंबी आपल्याला 2 ते 3 मिनिटांपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची आहे।
आता भाजून झालेली कोळंबी आपण काढून घेऊया। आता याच पॅनमध्ये आपण खसखससुद्धा भाजून घेत आहोत। तर खसखसमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, डोळ्यांचं आरोग्य सुधारतं आणि झोप शांत लागण्याससुद्धा खसखसमुळे मदत होते। तर आता खसखस आपण भाजण्यासाठी थोडंसं यामध्ये तूप ॲड करूया, म्हणजे ती छान खमंग भाजल्या जाईल। तर एक साधारण 2 ते 3 मिनटांपर्यंत ही खसखस आपण तडतडेपर्यंत भाजून घेणार आहोत। बघा, आता खसखस थोडी तडतडायला लागलेली आहेत, म्हणजे छान भाजून झालेली आहे। आता काढून घेऊया। आता याच पॅनमध्ये आपल्याला खोबराकीससुद्धा छान खमंग भाजून घ्यायचा आहे। तर इथे खोबराकीस भाजायला साधारण 3 ते 4 मिनटं लागतात। मीडियम गॅसवर आपल्याला थोडासा रंग चेंज होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत हा खोबराकीस भाजून घ्यायचा आहे। तर खोबराकीसमुळेसुद्धा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मेंदूचं कार्य सुधारतं आणि हृदय निरोगी ठेवण्याससुद्धा खोबरं मदत करतं। आणि खोबऱ्याच्या नियमित सेवनाने संधिवातासारख्या आजारालासुद्धा आपल्याला दूर ठेवता येतं। बघा, खोबराकीस छान भाजून झालेलं आहे, आता एका ताटात काढून घेऊया। आता याच पॅनमध्ये आपण खारीक पावडरसुद्धा भाजून घेत आहोत। तर ही छान अशी बारीक पावडर असल्यामुळे तुम्ही तशीचसुद्धा लाडूमध्ये वापरू शकता, परंतु कोणताही पदार्थ छान असा थोडा भाजून घेतला तर पचायला हलका होतो। एक साधारण 2 ते 3 मिनटांपर्यंत आपण ही खारीक पावडर छान भाजून घेतलेली आहे। आता ही भाजलेली खारीक पावडरसुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। आता इथे उडीद डाळसुद्धा थंड झालेली आहे। ही थंड झालेली उडीद डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि या प्रकारे छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे। तर इथे जास्त क्वांटिटीने जर आपण लाडू बनवत असाल तर गिरणीवरून ही डाळ दळूनसुद्धा आणू शकता। आता ही दळलेली डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। जर ही तुम्हाला थोडी जाड वाटत असेल तर ही पावडर तुम्ही चाळणीने चाळून घ्या आणि परत मिक्सरमध्ये बारीक करून घ्या। तर या पद्धतीने आपल्याला छान अशी बारीक पावडर या उडीद डाळीची हवी आहे। आता इथे थंड झालेले ड्रायफ्रूटसुद्धा आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया। तर सुरुवातीला इथे मी बदामाची या प्रकारे पावडर करून घेतलेली आहे, थोडी जाडसरच आहे, यापेक्षा बारीकसुद्धा तुम्ही करू शकता। आता काजूंचीसुद्धा आपण छान बारीक पावडर बनवून घेऊया। तर काजू आणि बदामची या प्रकारे वेगळीच पावडर बनवायची, नाहीतर काजू छान बारीक होतात परंतु बदाम जाडसरच राहतात, त्यामुळे वेगवेगळेच या प्रकारे दळून घ्यावेत। आता इथे खसखस, अक्रोड आणि कोळंबीसुद्धा मी सोबतच या प्रकारे जाडसर बारीक करून घेतलेली आहे। यापेक्षा जास्त बारीकसुद्धा तुम्ही या लाडूमध्ये वापरू शकता। बघा, आता सर्व ड्रायफ्रूट्सच्या आपण या प्रकारे पावडर बनवून घेतलेल्या आहेत। तर या लाडूसाठी आपल्याला 1/2 किलो साजूक तूप लागणार आहे। तर या प्रकारे मी हे तूप विरघळवून घेतलेलं आहे। आता सुरुवातीला आपण एक खोलगट बुळाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं तूप घालून त्यामध्ये डिंक छान तळून घ्यायचं आहे। आता या तुपामध्ये या प्रकारे आपल्याला थोडा थोडा डिंक घालून व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। गरज लागेल तर आणखी तूप आपण यामध्ये घालू शकता। तर अशा प्रकारे इथे मी सर्व डिंक तळून घेतलेला आहे। आता हा तळलेला डिंक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये या प्रकारे जाडसर मिक्सरवर दळून घ्यायचा आहे। फार बारीकही पावडर करायची नाही। बघा, इतपतच आपल्याला हा डिंक थोडासा जाडसर बारीक करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला उडदाचे पीठ प्रथम भाजून घ्यायचे आहे। तर त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण घेतलेल्या तुपापैकी थोडं तूप बाजूला राहू देऊन उर्वरित सर्व तूप आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे। या लाडूसाठी आपण तूप जास्त वापरणार आहोत, त्यामुळे हे लाडू खूप छान टेस्टी होतात आणि तोंडात अजिबात चिकटत नाही। आता हे उडीद डाळीचं पीठ मी या तुपामध्ये घालते आहे। आता चमच्याने हे व्यवस्थित या प्रकारे आपण तुपामध्ये मिक्स करत राहूया आणि या तुपामध्ये हे पीठ साधारण आपल्याला 10 ते 12 मिनटांपर्यंत छान खमंग भाजून घ्यायचं आहे। तर थोडासा पिठाचा रंग चेंज होतो तिथपर्यंत। इथे गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात वाढवायची नाहीतर हे पीठ लगेच जळू शकते, कारण हे खूप छान असं बारीक पीठ तयार झालेलं आहे। बघा, एक 10 मिनटानंतर पीठ छान असं भाजून झालेलं आहे, परंतु आणखी 2 मिनटं आपण हे पीठ भाजून घेऊया। तर इथे तुम्हाला तुपाचे थोडेसे बुडबुडेसुद्धा निघताना दिसत आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। तर बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की एवढं तूप या लाडूसाठी खूप आहे। तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही यातील 1/2 तूप या लाडूसाठी वापरू शकता, परंतु मी या प्रमाणानुसार हे लाडू बनवते तर ते खूप छान खुसखुशीत होतात आणि जसजसे मुरतात तसतसे ते खूप छान टेस्टी लागतात। तर इथे बघा, आपलं हे पीठ छान असं भाजून झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे थोडंसं थंड होऊ देऊया। तर त्यासाठी इथे मी एका ताटामध्ये हे पीठ काढून घेत आहे भाजलेलं। तर आता 5 मिनटं झालेले आहेत। तर 5 मिनटानंतर लगेचच यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत जे आपण पावडर करून घेतलेले आहेत, सोबतच खोबरा खीस, खारीक पावडर आणि बारीक केलेला डिंकसुद्धा इथे मी घातलेला आहे।
आणि यातच आपल्याला सुंठ पावडर, इलायची पावडर आणि जायफळची पावडरसुद्धा घालायची आहे आणि चमच्याने हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता यातच आपल्याला पिठी साखर घालायची आहे. तर साहित्य दाखवताना मी तुम्हाला जाड साखर दाखवली होती, परंतु त्यानंतर मी मिक्सरमध्ये या प्रकारे तिला बारीक करून घेतलेली आहे. तर इथे 500 ग्रॅम डाळीसाठी आपण 600 ग्रॅम साखर वापरलेली आहे. आता ही साखर आपण या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर एवढ्या प्रमाणामध्ये छान असे जास्त गोडही नाही आणि फिकेही नाही मस्त चवीचे लाडू हे तयार होतात. आता हाताच्या मदतीने आपल्याला हे मिश्रण सर्व व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि लाडूसुद्धा वळून बघायचं आहे. तर लाडू व्यवस्थित वळत नसेल तर आपण पातेल्यामध्ये जे तूप शिल्लक ठेवलेलं होतं त्यातील काही तूप यामध्ये आपण घालायचं आहे. तर एकाच वेळेस हे संपूर्ण तूप घालायचं नाही, लागेल तसं आपण यामध्ये आता हे उरलेलं तूप वापरणार आहोत. तर या लाडूला तुपामुळे छान अशी बाइंडिंग येते, त्यामुळे हे लाडू बनवताना तूप थोडं जास्तच वापरावं लागतं. तर इथे आपण घेतलेल्या 500 ग्रॅम तुपापैकी एवढं तूप शिल्लक राहिलेलं आहे, तर त्याची आता या मिश्रणामध्ये घालायची आवश्यकता नाही. तर आता या मिश्रणाचे आपण हव्या त्या आकारात लाडू वळून घ्यायचे आहे. बघा लाडूसुद्धा खूप छान असे वळल्या जात आहेत. तर या पद्धतीने इथे मी एक लाडू बनवून घेतलेला आहे. तर तयार आहे आपला छान असा उडीद डाळीचा पौष्टिक लाडू. तर या पद्धतीने इथे मी उर्वरित लाडू बनवून घेत आहे. तर या पद्धतीने इथे मी सर्व लाडू वळून घेतलेले आहेत. तर एवढ्या मिश्रणामध्ये माझे 30 लाडू मीडियम साईजचे तयार झालेले आहेत. तर बघू शकताय किती छान खुसखुशीत हे लाडू आपले तयार झालेले आहेत. एकदा बनवून हे लाडू तुम्ही साधारण 1 महिन्यापर्यंत खाऊ शकता, अजिबात खराब होत नाहीत आणि साजूक तुपात बनवलेले असल्यामुळे याला वाससुद्धा 1 महिन्यापर्यंत लागत नाहीत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. त्याचबरोबर अशाच पुढील रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.